पोलीस उपनिरीक्षक पदाच्या झालेल्या घोटाळ्यामध्ये 336 उमेदवारांची कोणतीही चूक नाही. 336 उमेदवारांना पुन्हा परीक्षा द्यायला लावा आणि जर परीक्षा पास न होता या विद्यार्थ्यांची मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने भरती होत असेल तर हा मुख्यमंत्री घोटाळा आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधान परिषदेच्या वेळी व्यक्त केलं. बघूयात याविषयी आणखीन काय म्हणतायत जितेंद्र आव्हाड. 28 जणांचे केलं होतं त्याच्यावरती तुम्हाला घेता येत नाही, तुम्ही पुढच्या पिढ्यांवरती अन्याय करता आहात. आणि शासन कोण होतं? MPSCने हे शिफारस करायला पाहिजे होतं, शासन निर्णय घेणे योग्य आहे का? कारण का शासन निर्णय आहे माझ्याकडे. परीक्षा पास न होता, ती कट ऑफ लाईन क्लिअर न करता, समजा एखाद्या पोराला रुईयामध्ये ॲडमिशन घ्यायची असेल, पास तर झाला 91 मार्क आहेत, पण जर रुईयाची ॲडमिशन 99 बंद झाली असेल तर 91 प्रवेश मिळणार का? जर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने तो मिळणार असेल तर त्यात घोटाळा आहे हे सिद्ध होतं. तोच नियम या उपनिरीक्षकांना लागू होतो. जर 828 जणं क्लिअर झाले आहेत तर 636 त्याच्या मागणं पुढे नेणं म्हणजे उर्वरित पिढ्यांवरती अन्याय करणं आहे. ह्या 636 जणांना परत परीक्षा द्यायला लावा. जर ते कसलेले खेळाडू असतील तर पास होतील आणि उपनिरीक्षक होतील, पण परीक्षेतनं बाद झाल्यानंतर त्यांना परत एकदा संधी मागच्या दारानं देणं हा म्हणजे MPSCचा घोटाळा आहे. मी म्हणून GRच आणलेला आहे की त्याच्यातच ते म्हणतात की व्यतिरिक्त आहे आणि त्या कागदपत्रांवरती सगळ्यांवरती माननीय मुख्यमंत्र्यांचंच म्हणणं आहे. आणि त्याच्यापेक्षाही दोन महत्त्वाची पत्रं आहेत. DG साहेब 20 दिवसात आपला निर्णय बदलतात. आधी म्हणतात की पदं उपलब्ध नसल्यामुळे या 636 जणांचा विचार करता येणार नाही आणि 20 दिवसानंतर लगेच म्हणतात की आता तुम्ही ताबडतोब आमच्याशी संपर्क साधावा, आम्ही 636 पदं भरणार आहोत. असं 20 दिवसात काय घडलं की जे DG म्हणतात की जागा उपलब्ध नाहीत तेच DG म्हणतात की जागा उपलब्ध आहेत.